काय रोमिओ हा परदेशी होता पण मराठी सिनेमा जेव्हा आपण बनवतो तेव्हा मराठी सिनेमा जितका आपल्या मातीतला असेल तितका तो आपल्याला जास्त भावतो जास्त आवडतो. एक तर अशा ठिकाणी जाऊन शूट करणं इन इटसेल्फ, मेजर शूटिंग आमचं आउटडोर लोकेशनवर झालं, तिकडे येणाऱ्या अडचणी प्रचंड असतात. तर मराठी प्रेक्षक मोठ्या संख्येने येत राहिला तर आपली इंडस्ट्री सुद्धा कन्नडा तमिळ तेलुगू यांच्या खांद्याला खांदा लावून उभं राहील नक्कीच. असं अजय अतुलची तुम्ही सगळ्यांनी म्युझिक ऐकली पण ह्या फिल्ममध्ये तुम्ही एक वेगळं अजय अतुलची म्युझिक बघणार. पुण्यामध्ये स्वारगेट येथील नेहरू स्टेडियमला 12 ते 15 जानेवारी या दरम्यान पुनीत बालन सेलिब्रिटी लीगच्या दुसऱ्या सीझनचं आयोजन करण्यात आलं होतं. मराठी चित्रपट सृष्टीमधील दिग्गज कलाकारांनी सिल्वर स्क्रीन नंतर क्रिकेटच्या मैदानावर उतरून आपलं कौशल्य पणाला लावत प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं. काल म्हणजेच 15 जानेवारीला या क्रिकेट स्पर्धेचा शेवटचा दिवस होता आणि याच निमित्ताने फायनल मॅच पाहण्यासाठी जग्गू आणि ज्युलियटच्या चित्रपटातील प्रमुख भूमिका असलेले अमेय वाघ आणि वैदेही तसेच या चित्रपटाचे दिग्दर्शक महेश लिमये यांनीही उपस्थिती लावत या स्पर्धेची शोभा वाढवली. ही एक सोलमेट्सची स्टोरी आहे आणि सोलमेट्स म्हणजे आधी एक डिफिकल्ट वाटणारं पझल, जसं ते लागत जातं ते पझल सुटल्यावर जे एकत्र येतं आणि त्याच्यातलं तो आनंद देणारी स्टोरी आहे. याच्यात ह्या दोघांबरोबर आमे आणि वैद्येबरोबर अजून 11 वेगवेगळी कॅरेक्टर्स आहेत. तर ही फिल्म ऑफकोर्स फील गुड फिल्म आहे, याच्यात सगळ्या एज ग्रुपवाले कनेक्ट करतील या सिनेमाला कारण भरपूर मोठी स्टारकास्ट आहे याच्यात. खूप उत्कृष्ट संगीत आहे अजय अतुलचं आणि या दोघांचे आउटस्टँडिंग परफॉर्मन्सेस आहेत. तर आवर्जून बघा, 10 फेब्रुवारीला सर्व चित्रपटगृहात जग्गू आणि ज्युलियट रिलीज होतो, सगळ्यांना खूप आवडतो. रोमिओ हा परदेशी होता पण मराठी सिनेमा जेव्हा आपण बनवतो तेव्हा मराठी सिनेमा जितका आपल्या मातीतला असेल तितका तो आपल्याला जास्त भावतो जास्त आवडतो. त्यामुळे जग्गू हा आपल्या मराठी मातीतला आहे, त्यामुळे त्या रोमिओला जग्गूने रिप्लेस केलं असं मी म्हणेन. आणि जग्गू आणि ज्युलियट हा जो सिनेमा आहे हा एक तर गंमत अशी आहे की युथफुल रोमॅन्स आहे पण ॲक्च्युली असा सिनेमा आहे जो ॲक्च्युली तुम्ही तुमच्या फॅमिलीबरोबर बसून बघू शकता कारण प्रेम ही भावना सगळ्यांमध्ये कॉमन असते. आपले आईवडीलही प्रेमात पडलेले असतात, त्यांचे आईवडीलही कधीतरी प्रेमात पडलेले असतात, आपणही प्रेमात पडतो. प्रेम वेगवेगळ्या प्रकारचं प्रेम असतं, नवरा बायकोचं प्रेम असतं, बॉयफ्रेंड गर्लफ्रेंडचं असतं, आई आणि मुलाचं प्रेम असतं, दोन मित्रांचं प्रेम असतं. तर ही प्रेमाची जी भावना आहे ही सगळी समाविष्ट करून एक अत्यंत एंटरटेनिंग असा सिनेमा आम्ही बनवला आहे ज्याचं नाव आहे जग्गू आणि ज्युलियट. ॲक्च्युली नट म्हणून मला कायम असं वाटतं की आपल्याला आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन काम करता आलं पाहिजे. सगळ्या भूमिका आपल्या एकसारख्या असल्या तर त्यात कामाची गंमत राहत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिनेमाचं काय स्क्रिप्ट आहे. आपण हाच प्रयत्न करत असतो की सिनेमा बनवताना आपण त्याच्याकडे ऑडियन्स म्हणून बघतो आणि मला असं वाटतं मी जर ऑडियन्स असतो तर मला एक मराठी प्रेक्षक म्हणून हा सिनेमा बघायला त्यातला रॉमकॉम हा जो मुद्दा आहे की रोमॅन्स पण आहे कॉमेडी पण आहे हे अनुभवायला खूप मजा आली असते. ॲक्च्युली मला खरं सांगू का कुठलाही मराठी सिनेमा चालला की प्रचंड आनंद होतो आणि वेडचे जे दिग्दर्शक निर्माते आणि मुख्य अभिनेते आहेत रितेश सर आणि जनिला मॅम हे तर मला फार जवळचे आहेत कारण आमचा फास्टर फेणे हा सिनेमा त्यांनी प्रोड्यूस केला होता. तर माझं त्यांच्याबरोबर बोलणंही होत असतं आणि त्यांना जितक्या वेळा त्यांचं अभिनंदन करू तेवढं कमीच आहे कारण की त्यांनी फक्त प्रेक्षकांना थिएटरमध्ये ओढलं नाही आहे तर अख्ख्या फॅमिलीला थिएटरमध्ये ओढलेलं आहे. असं नाही की फक्त यंग लोक बघतायत किंवा एका विशिष्ट वयातली बघतायत आणि एवढ्या मोठ्या संख्येने. आता वाळवी हा सिनेमा आलेला आहे, वाळवीसुद्धा उत्कृष्ट सिनेमा आहे. तर आम्हाला असंच वाटतं की हा जो एक असा एक पायंडा पाडलेला आहे तो एकापाठोपाठ एक आपण चालू ठेवला पाहिजे आणि प्रत्येकाला असं वाटत असतं की मराठी सिनेमा आपला अत्यंत जवळचा सिनेमा आहे. तर मराठी प्रेक्षक मोठ्या संख्येने येत राहिला तर आपली इंडस्ट्रीसुद्धा कन्नडा तमिळ तेलुगू यांच्या खांद्याला खांदा लावून उभं राहील.
नक्कीच असं मला वाटतं. सरळ बॉल गेला महेश सरांबरोबर, मी ह्याच्या आधी कधी काम केलं नव्हतं, पण मला माझं स्वप्न होतं त्यांच्याबरोबर काम करणं, कारण त्यांनी ह्याच्या आधी जे शूट केलेले सिनेमे आहेत, मग तो नटरंग असेल, बालक पालक असेल, येलो असेल, दबंग असेल, हे सगळे सिनेमे जेव्हा नट म्हणून मी घडत होतो त्या सगळ्या काळात हे सिनेमे मी अनुभवले आहेत. एक प्रेक्षक म्हणून हे सगळे सिनेमे ह्यांनी माझ्या म्हणजे माझ्यावर एक चांगले संस्कार केलेले आहेत नट म्हणून, प्रेक्षक म्हणून. तर माझी खूप इच्छा होती त्यांच्याबरोबर कधीतरी काम करायची. आणि खरं तर ते जेव्हा माझ्याकडे हा सिनेमा घेऊन आले तेव्हा तो सिनेमा, त्याचं स्क्रिप्ट ऐकणं ही एक फॉर्मॅलिटी होती असं मी म्हणेन, कारण हा सिनेमा मला करायचा होता. अजून येऊन मोठं पॅकेज असू शकत नाही. महेश लिमये डिरेक्ट करतात, ते स्वतः तो सिनेमा शूट करणार आहेत. अंबर गणेश, ज्यांनी एवढे मोठमोठे हिट सिनेमे लिहिलेले आहेत, ते लिहित आहेत. अजय अतुल यांचं म्युझिक आहे. पुनीत बालन प्रोड्यूस करतात सिनेमा. आणि वैदेहीसारखी एक अप्रतिम को ॲक्ट्रेस आहे. हे खूप मोठं पॅकेज आहे, त्यामुळे असं पॅकेज असताना असं वाटतं की तो सिनेमा सुपरहिट व्हायची सगळी आमच्याकडे रेसिपी तयार आहे. आता फक्त प्रेक्षकांच्या हातात आहे, आम्ही तुमच्या हातात सोपवतो हा सिनेमा. 10 फेब्रुवारीला रिलीज होतोय जग्गू आणि जुलियट, नक्की बघा. आता टीझर बाहेर आला आहे, त्यामुळे लोकांच्या लक्षात आलंच असेल की लोकेशन्स खूप सुंदर, खूप वेगळी आहेत. आम्ही अख्खी फिल्म उत्तराखंडमध्ये शूट केली. सॉरी, माझा आवाज जरा एक्सक्यूज करा. आम्ही खूप धमाल केली. माझ्यासाठी हा खूप ॲडव्हेंचरस अनुभव होता. मी ॲडव्हेंचरस हा शब्द का वापरला आहे हे तुम्हाला हळूहळू कळेल. आणि महेश लिमयेंसारखा दिग्दर्शक आणि सिनेमॅटोग्राफर, ज्यांना इतका अनुभव आहे, त्यांच्या लेन्समधनं आपण प्रेझेंट होणार आहोत, म्हणजे सगळं सुंदरच दिसणार आहे याची खात्री होती. त्यामुळे प्रचंड एक्साइटमेंट होती या प्रोजेक्टसाठी. आणि आम्ही त्याच पद्धतीने, त्याच ग्रँजरने ही फिल्म शूट केली. आपल्याला जे टीझरमध्ये पाहायला मिळत आहेत व्हिज्युअल्स, ते आम्हाला शूट करताना प्रचंड मजा आली आहे. सर म्हणाले तसं ही प्रेमावरची फिल्म आहे. आणि मला खात्री आहे की प्रेक्षकांना प्रेमात पाडायलाही लागेल आणि आपल्या प्रेमाची आठवणही करून देईल. ह्याची गंमत ही आहे की एक खूप काळानंतर छान रोमॅन्टिक कॉमेडी मराठीत आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि आमच्या रूपात एका फिल्ममध्ये आम्ही एकत्र काम केलं आहे, पण आमच्या रूपात पुन्हा, म्हणजे जग्गू आणि जुलियटच्या रूपात पुन्हा एकदा ही जोडी अनुभवायला मिळणार आहे. आणि अर्थातच अजय अतुलचं संगीत. त्यामुळे एक कम्प्लीट पॅकेज असलेला हा सिनेमा आम्ही 10 फेब्रुवारीला सगळ्यांसाठी घेऊन येतो. आम्हाला एक्साइटमेंट आहेच आणि आम्हाला खात्रीही आहे की सगळे थिएटरमध्ये जाऊन ही फिल्म नक्की पाहत. मी जितकं जास्ती बोलेन तितकं जास्ती मी फिल्मबद्दल सांगायला लागेन, त्यामुळे मी अगदी मोजक्या शब्दात सगळं सांगते. एकतर अशा ठिकाणी जाऊन शूट करणं इन इटसेल्फ, मेजर शूटिंग आमचं आउटडोर लोकेशन्सवर झालं आहे. तिकडे येणाऱ्या अडचणी प्रचंड असतात, पण मला असं वाटतं की महेश सर, त्यांची अख्खी टीम आणि असा कमालीचा को ॲक्टर, ह्या सगळ्यामुळे आम्ही खूप सहज या अडचणींवर मात करून हा सिनेमा शूट करू शकलो. आणि मला असं वाटतं की आम्हाला मजाच आली. म्हणजे अडचणी काय, पार्ट अँड पार्सल ऑफ लाईफ, पण ते सगळं पार करून शूट करतानाचा जो काही अनुभव आहे त्याच्यामुळेच कदाचित आमच्यासाठी ही फिल्म खूप जवळची आहे. आणि काय म्हणतात, स्वेट अँड ब्लड असलेली ही फिल्म आहे आणि ती लोकांना नक्की आवडेल. निर्मितीमध्ये म्हणजे मी सांगतो ना की पहिली फिल्म माझी मुळशी पॅटर्न होती आणि ती सोशल मेसेज असून त्या फिल्मनी एक चांगली संदेश दिली. बॉक्स ऑफिसमध्ये पण चांगली त्यांनी केली. आता 10 फेब्रुवारीला माझी दुसरी फिल्म एक रोमॅन्टिक कॉमेडी फिल्म आहे, जग्गू अँड जुलियट. उत्तराखंडला आपण शूट केला आहे. वैदवी, अमय वाघ, महेश लिमये, प्रवीण तरडे आणि सर्वात मेन अजय अतुलची तुम्ही सगळ्यांनी म्युझिक ऐकली आहे, पण ह्या फिल्ममध्ये तुम्ही एक वेगळं अजय अतुलची म्युझिक बघणार किंवा म्युझिकल बघणार आणि रोमॅन्टिक म्युझिकल अजय अतुलची बघणार. तर 10 फेब्रुवारीला ही फिल्म रिलीज होणार आहे थिएटर्समध्ये, तर सर्वांनी जाऊन बघावं. मी अपेक्षा करेन की तुम्ही पण जाऊन बघणार. फिल्मची जग्गू, ते फिल्म बघितल्यावर तुम्हाला समजणार की जग्गू कोण आहे, जुलियट कोण आहे.